स्टूडेंट्स आज आपण अभ्यास करणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 4 चा कविता क्रमांक 28 प्रश्न या कवितेचे कवयित्री आहेत प्रभा मुळे विद्यार्थ्यांनो तर बघा या कवितेमध्ये कवयित्रीला काय प्रश्न पडलाय आपण बघूया वाचूया समजूया विद्यार्थ्यांनो ऐका व वाचा आता मी वाचते तुम्ही ऐका आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा कोके कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता आता प्रभा मुळेंची खूप छान कविता आहे विद्यार्थ्यांनो बघा इथे सांगितलं आहे पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला म्हणजे आपण जगण्याची कला कशी आहे ही पशु पक्ष्यांकडून शिकले पाहिजे विद्यार्थ्यांनो ती कशी शिकली पाहिजे हे पुढे बघूया माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला म्हणजे कवयित्रीला इथे प्रश्न पडला आहे की मनुष्य पशु पक्ष्यांप्रमाणे ती कला शिकून का जगत नाही तर ती कला कोणती आहे कवयित्रीचे प्रश्न कोणते आहेत बघूया चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा इथे बघा ही चिमणी आहे ही चिमणी कधीच ईर्ष्या करत नाही कधीच म्हणत नाही का मला मोरासारखा पिसारा हवा होतो आपल्याकडे बघा असतं आपल्याकडे भरपूर असतं तरी आपण समाधानी नसतो आपण दुसऱ्या गोष्टींची इच्छा करतो का आपल्याला भगवंतानी ते का नाही दिलं मला हे का नाही दिलं मला हे हवं होतं मला ते हवं होतं अशी गोष्ट पक्ष्यांमध्ये नसते इकडे बघा गाय गाय आज चारा खाते तरी तिला उद्याची काळजी नसते का उद्या मला चारा मिळेल का आणि मनुष्य उद्याच्या चिंतेत आज गमावून बसतो तो आजचे जेवण चांगले करत नाही उद्याच्या जेवणासाठी पैसे जमा करण्यासाठी उद्याचं जेवण म्हणजे उद्या त्याला सुखसुविधा मिळाव्यात म्हणून तो राब राब राबतो आणि कष्ट करत पैसा जमत बसतो आणि तो आजचं जीवन चुकून बसतो तो आज म्हणजे जगण्याचंच विसरून जातो आणि इथे बघा ही गाय आज खाते उद्या तिचं काय होईल तिला काळजी नाही म्हणजे ती जीवन जगते वर्तमानात भविष्याची तिला चिंता नाही आणि ती सुखी आहे समाधानी आहे आणि भविष्याच्या नादामध्ये मनुष्य वर्तमान चुकून बसतो कोके कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बघा किती काळा आहे कोकिळ आणि कोकिळ कधीच तक्रार करत नाही भगवंताला का तू मला काळा का जन्म दिला आणि तो आनंदाने गाणे गात असतो कुहू कुहू त्याची आवाज खूप मिलेडियस असते आपल्याला आवडते विद्यार्थ्यांनो तर प्रत्येकामध्ये गुण असते तर त्या गुणाला ओळखण्याचा प्रयत्न करा मला भगवंताने असा का जन्म दिला मी काळा का आहे मी गोरा का नाही हा कधी भेद आपण मनात आणू नये विद्यार्थ्यांनो तर ह्या मे कवितेद्वारे विद्यार्थ्यांनो तुम्हाला कवयित्रीने हा मेसेज दिला आहे तर कधी स्वतःला कमी लेखू नका भगवंताने जर तुम्हाला काळा रंग दिला असेल तर तुमच्यामध्ये चांगले गुण दिलेले असतील तर त्या गुणांकडे बघा आणि त्याचा आनंद घ्या बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो को वापरू कोणता साबू आता बघा बैल बघा आपण राब राब राबतो शेतामध्ये कधीच तो म्हणत नाही माझ्या जागी घोडा का घेतला नाही माझ्या जागी तुम्ही उंट का घेतला नाही मीच का शेतात राबायचं म्हणजे बैलानेच का राबायचे गाय का राबत नाही असं तो कधीच म्हणत नाही म्हणजे तो काम त्याचेच करतो आता विद्यार्थ्यांनो तुम्ही बघा बरेच मुलं असतात की बरेच लोक असतात तर ते नेहमी तक्रार करत असतात तर मीच का हे काम करू मलाच का बरं काम सांगतात मीच का काम करू असं नाही तुम्ही बैलाकडे बघा तो कसा राब राब राबतो शेतामध्ये आणि त्याच्या राबल्यामुळेच तुम्हाला आज अन्नधान्य उत्पन्न भेटतो चांगल्या प्रकारे शेतात काम करतो शेतकऱ्याचा मित्र म्हणला जातं त्याला आणि कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू आता कावळा किती काळा आहे पण तो विचारतो का कोणता साबण लावू त्याच्याने मी गोरा होईल माझा पंख पांढरे होतील नाही कधीच तो विचार करत नाही विद्यार्थ्यांनो ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा आता बघा ससा सुद्धा किती भित्रा आहे बघा खूप भित्रा आहे पण तो कधी म्हणत नाही का मला भगवंताने इतका भित्रा का बरं निर्माण केला ज्या त्याचे गुण असतात आणि त्या त्या गुणांबरोबर सुखी आहेत खुश आहेत आनंदात जीवन जगत आहे आणि वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा कुत्रा वाघासारखा तो शिकार करतो का नाही तरी पण तो शूरपणा वाघासारखा मागत नाही आहे कुत्रा तो काय करतो घराची राखण करतो तो पाळीव जनावर आहे आणि वाघ हे काय
हा जंगलात राहतो आणि कुत्रा म्हणतो का मला वाघासारखं बनायचं आहे, नाही म्हणतो। जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता। म्हणजे हे बघा, हे सगळे पशु पक्षी प्राणी आहेत, हे सगळे आनंदाने जगतात, त्यांना भगवंतांनी जे जीवन दिले त्या जीवनात ते खुश आहेत आणि ते निमूटपणे त्यांचे काम करतात। फक्त विचारांचा गुंता माणसाच्याच मनात का असतो, माणूसच का असे विचार करतो, तो का समाधानी राहत नाही, तो का खुश राहत नाही, तो वर्तमानात का जगत नाही, तो भविष्याची चिंता का करतो जास्त। आणि अशा प्रकारचे प्रश्न प्रभा मुळे यांनी या कवितेत मांडले आहेत। या कवितेचे या कवित्री आहेत विद्यार्थ्यांनो, कविता खूप सुंदर आहे आणि प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांनो। या कवितेपासून तुम्ही चांगला धडा शिकू शकता जीवन जगण्याचा। आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया विद्यार्थ्यांनो। असे घडले तर काय होईल ते सांगा, चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर ती पिसारा फुलून नाचेल, बरोबर की नाही विद्यार्थ्यांनो? बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर, आता बघा तुम्ही, आपणास अन्न मिळणार नाही। आता तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, असे घडले तर काय होईल ते सांगा, हे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिले आहेत। तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या मनात ज्या कल्पना असतील तुम्ही इथं मांडू शकता विद्यार्थ्यांनो। सशामध्ये शूरपणा आला तर तो सर्वांशी भांडेल। आता बघा शब्दार्थ हे, शब्दार्थ हे वहीमध्ये तीनदा लिहून काढा आणि ते पाठ करा विद्यार्थ्यांनो। इंग्रजी शब्द व मराठी शब्द यांच्या जोड्या जुळवा, कुकू, कुकिळ, बुल, बैल, ह्युमन, माणूस, अशा प्रकारे या इंग्रजी शब्द आहे, त्यांचे अर्थ मराठीत आहेत, त्यांच्या तुम्ही जोड्या जुळवायचे। आता प्रश्नोत्तरांकडे वळूया। पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते, पशु पक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते। पुढील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही, गायला चारा मिळेल का हा प्रश्न पडत नाही, बैल मीच का राबू, ससा मीच का भित्रा, कोकिळ काळा का माझा रंग, कावळा वापरू कोणता सागू, या प्रकारचे यांना प्रश्न पडत नाही विद्यार्थ्यांनो। पशु पक्षी आणि माणसांच्या जगण्यात कोणता फरक आहे, पशु पक्षी कशाशी चिंता न करता आलेला दिवस आनंदाने जगतात, तर माणूस उद्याच्याच विचारात आजचा दिवसही जगत नाही, हेच सर्वात मोठी आपली चूक आहे विद्यार्थ्यांनो। ही चूक तुम्ही करू नका, आजमध्ये जीवन जगायला शिका। कोण ते लिहा, पिसारा असणारा मोर, गाण्यात दंग कोण, कोकिळ, खूप भित्रा ससा, शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा, मनात विचारांचा गुंता असणारा कोण, माणूस। शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा, कला मला रंग, या प्रकारे तुम्ही शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा विद्यार्थ्यांनो। रंग दंग भित्रा कुत्रा चारा पिसारा साबू राबू चिंता गुंता, अशा प्रकारे कवितेच्या ओळी पूर्ण करा। चिमणी कधी म्हणत नाही, हवा मोरासारखा पिसारे, या प्रकारे कविता पुढे मी तुमच्या समोर वाचली विद्यार्थ्यांनो। तिच्या आधारे कवितेच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। आता प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। पुढील प्रश्नात लपलेले शब्द शोधाव लिहा, कावळा पिसारा आणि विचारतो। आता बघूया आपण काळा, कावळ्यामध्ये कोणता शब्द काढला आहे, काळा। पिसाऱ्यामध्ये सारा शब्द निघतो, पिसा निघतो, विचारतो, चारतो शब्द निघल, तुम्ही त्याच्यापासून नवीन नवीन शब्द तयार करा। विचार आणि चार किंवा चारतो अशा प्रकारे शब्द बनतील। वाचाव लिहा, हे शब्द वरती दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला वाचायचे आहे। वाचायचं कसं हे तुम्हाला मागील पाठांमध्ये भरपूर वेळा मी समजून सांगितलं आहे विद्यार्थ्यांनो। काना मात्रा वेलांटी जोडून तुम्हाला वाचायचं आहे, च ला पहिली वेलांटीची, म न ला दुसरी वेलांटीनी, अशा प्रकारे शब्दांची काना मात्रांच्या आधारे तुम्ही बाराखडीच्या आधारे शब्द वाचा आणि अशा प्रकारे शब्द जोडून वाचण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे आपोआप तुम्हाला स्पीड येईल विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जोडायचं गरज पडणार नाही, नंतर तुम्ही स्वतःहून डायरेक्टली शब्द वाचू शकतात। ओके विद्यार्थ्यांनो, पाठ खूप, कविता खूप सुंदर आहे, सोपी आहे, मजेदार आहे, आनंद घ्या। ओके, बाय बाय।